जय महाराष्ट्र। मी अनिकेत पेंडसे। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत जगभरातल्या 20 ठळक घडामोडींचा आढावा। सुरुवात करूयात वॉय 20 न्यूजला। अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहर बॉम्बस्फोटानं हादरलं। या ठिकाणी भारतीय दूतावासाच्या कार्यालयापासून 50 मीटर अंतरावर स्फोट झाला। यात 50 जणांचा बळी गेल्याचं सांगण्यात येत आहे। तर भारतीय दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती भारतीय प्रतिनिधी मनप्रीत व्होरा यांनी दिली आहे। पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळात घडलेल्या दहशतवादी हल्ल्यांसंदर्भात कुलभूषण जाधव यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळत आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आलाय। पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी डॉन वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलंय। मात्र सध्या तरी या माहितीचा तपशील देण्यास त्यांनी नकार दिलाय। सज्जार अहमद यांच्या खात्म्यानंतर आता हिजबुल मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे। त्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये नव्या दमाच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे। हिजबुल मुजाहिद्दीनच्या या नव्या बॅचचा फोटो बुधवारी इंटरनेटवर व्हायरल झाला। या तुकडीत 27 दहशतवाद्यांचा समावेश असून त्यांचं प्रशिक्षण अंतिम टप्प्यात असल्याचं समजतं आहे। पाकिस्तानात प्रतिबंधित 64 दहशतवादी संघटनांपैकी 41 संघटना फेसबुकवर खुलेआम सक्रिय आहेत। या दहशतवादी संघटना भारत आणि काश्मीर संदर्भात द्वेष पसरवण्यासाठी सार्वजनिक प्रचार मोहीम राबवत आहेत। यात कुख्यात दहशतवादी संघटना तालिबानसह लष्कर ए झांगवीचा देखील समावेश आहे। भारताचे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत हे म्यानमारच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात त्यांनी म्यानमारच्या लोकप्रिय नेते आणि स्टेट काउन्सिलर आंग सॅन स्यू की यांची भेट घेतली। भारत आणि म्यानमार यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी या भेटीत सविस्तर चर्चा करण्यात आली। तिबेटबाबत चीनचं पछाडलेपण हे नकारात्मक आहे अशी जोरदार टीका अमेरिकेतील एकाच प्रमुख संसद सदस्यानं केली आहे। या महिन्यात अमेरिकेचं एक शिष्टमंडळ तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना धर्मशाळा इथे भेटलं होतं। त्यावर चीननं टीका केली होती। त्याला उत्तर देताना ही टीका करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय समुदायाकडून येणारा दबाव झुगारून लावत उत्तर कोरियानं आज पुन्हा बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली। कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची आज चाचणी घेण्यात आली असून ते 450 किलोमीटर अंतर पार करून दक्षिण कोरियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ समुद्रात कोसळलं अशी माहिती दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। 4 देशांच्या युरोप दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये दाखल झाले। 6 दिवसांच्या दौऱ्यातील हा दुसरा टप्पा आहे। राजीव गांधींनंतर स्पेनचा दौरा करणारे मोदी पहिले पंतप्रधान आहेत। यावेळी भारत आणि स्पेनमध्ये 7 करार करण्यात आले। ब्रिटनमध्ये लवकरच निवडणूक होणार आहे त्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न ब्रिटनमधील पक्षांकडून सुरू आहेत। ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी ब्रिटनमधील भारतीय मतदारांचा विचार करून म्युझिक व्हिडिओ तयार केला। या 2 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये थेरेसा मे यांनी साडी नेसली आहे। भारत जर्मनी यांच्यात विविध क्षेत्रातील सहकार्यासाठी 8 करारांवर स्वाक्षरं झाल्या असून पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशातील संबंधांच्या फलश्रुतीला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली। जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्याशी मोदींनी व्यापार कौशल्य विकास सायबर सुरक्षा आणि दहशतवाद अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली। जर्मनीत रॉक संगीताच्या कार्यक्रमासाठी चक्क बिअरची पाईपलाईन टाकण्यात येत आहे। येत्या ऑगस्ट महिन्यात हा कार्यक्रम होणार आहे त्यामुळे हा कार्यक्रम पर्यावरणास आणखी अनुकूल होईल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे। पुढच्या 3 मुलांना पाण्यात बुडवून मारणाऱ्या आणि एका मुलीला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईला ऑस्ट्रेलियात शिक्षा ठोठवण्यात आली आहे। या बाईला 20 वर्ष आणि 6 महिन्यांचा तुरुंगवास न्यायाधीशांनी सुनावलाय। जीव मुठीत घेऊन दोरीवरून चालण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नुकताच करण्यात आलेला आहे। 800 फूट उंच दोरीवर चालण्याचा थरारक कारनामा नाथान पुलिन या महिलेनं करून दाखवलाय। सोशल मीडियावर या महिलेचा थरारक व्हिडिओ व्हायरल होतोय। प्रसिद्ध इंग्रजी चित्रपट ब्ल्यू लगूनमुळे प्रसिद्ध झालेले फिजी द्वीपसमूहातील एक बेट रशियातील एका उद्योजिकेनं भाड्यानं घेतलंय। व्हिओला नवसेल्वा असं या 45 वर्षीय महिलेचं नाव आहे। तिनं फिजीतील एक संपूर्ण बेट भाड्यानं घेतलंय। रशियातील पेर्म शहरातील एक हॉटेल आणि संपूर्ण रशियात बार शृंखला चालवणारी महिला म्हणून तिची ओळख आहे। थायलंडचं काटारॉक्स हॉटेल सध्या श्रीमंत मुलांचं आवडीचं ठिकाण बनलंय। इथे येण्यासाठी ती अनेक महिने वाट पाहायलाही तयार असतात। हॉटेलचं खास इंटेरियर सूट्स इतके अप्रतिम आहेत। हे हॉटेल फुकटचे रेस्टॉरंट टाउन काटाजवळ आहे। इथे लोक खास करून याटचा आस्वाद घेण्यासाठी येतात। काटारॉक्स बनवण्यासाठी जवळजवळ 6,700 कोटी रुपयांचा खर्च आलाय। नासा सूर्यावर यान पाठवण्यासंबंधी आपल्या मोहिमेसंबंधी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे। या मोहिमेअंतर्गत नासा सूर्याला स्पर्श करून परत येणार आहे। सूर्यावर पाठवण्यात येणारी नासाची ही पहिलीच मोहीम असेल।
निवडणूक प्रचार मोहिमेत विरोधी वक्तव्य करणारे इक्वेडोरचे नूतन राष्ट्राध्यक्ष लेनिन मोरिनो यांनी विकिलीक्सचे संस्थापक जुलियन असांज यांना जाहीर अभय देऊन टाकलंय. ते राजदूत कार्यालयात आश्रयाला राहू शकतात असं त्यांनी स्पष्ट केलं असलं तरी असांज हॅकर असल्याची टीका त्यांनी केली आहे. लंडनमधल्या प्राणीसंग्रहालयातील वाघानं महिला अधिकाऱ्याच्या कार्यालयात घुसून हल्ला केल्यानं महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. इंग्लंडच्या केम्ब्रिजशायरमधील हॅमर्टन इथल्या प्राणीसंग्रहालयात ही घटना घडली. मोरा चक्रीवादळानं बांगलादेशच्या किनाऱ्याला धडक दिली असून 3 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. या वादळामुळे प्रतितास 117 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत. श्रीलंकेला बसलेल्या पुराच्या भीषण तडाख्यात आतापर्यंत 200 जण मृत्युमुखी पडलेत. श्रीलंका नौदलास भारतीय नौदलातील पाणबुडे आणि वैद्यकीय पथक मदत करतंय. या पुरामुळे आतापर्यंत 112 जण जखमी झालेत. या बातमीसह वर्ल्ड 20 न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.